नमस्कार, मी दीपक गाथा यशाची आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपल्या बरोबर अशी एक व्यक्ती चर्चेसाठी आहे ज्यांनी आपल्या परिस्थितीचा विचार न करता आपली आवड जोपासली, महाराजांचा इतिहास किंवा गड किल्ल्यांची माहिती आपल्या भाषेमध्ये संपूर्ण लोकांमध्ये पोहोचवले असे असणारे प्रशीलजी आंबाडे, त्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करतो। प्रशीलजी, आज आपण या चर्चेमधून तुम्ही कसे घडलात किंवा तुमचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया। तर माझा या चर्चेमध्ये पहिला प्रश्न असा आहे की तुमचं बालपण कसं होतं किंवा बालपणाबद्दल काय सांगाल? बालपण इतरांप्रमाणेच गेला आणि हा एक गोष्ट सांगायची तर लहानपणीपासून मस्तीखोर, जे आता व्हिडिओ मध्ये कुठं ना कुठं दिसूनच येते। सगळे मुलं लहान असताना मस्तीखोर असतात। यानंतर माझा प्रश्न असा आहे की तुमच्याविषयी थोडस अभ्यास करत असताना किंवा तुमच्याविषयी पाहत असताना घरची परिस्थिती हालाकीची असताना असं समजलं की घरची परिस्थिती हालाकीची आहे, तर शिक्षण कसं पूर्ण केलं? 7वीपर्यंत घरची कंडिशन बरीच होती आणि त्या 7वीनंतर थोडस घर पप्पांनी स्वतः बांधला आणि पैशाची कंडिशन थोडीशी बिकट झाली आणि त्या कारणाने कुठं ना कुठं माझ्या अभ्यासावर इफेक्ट होऊन राहिला होता। तर मग 7वीपासून 10वीपर्यंत कधी पेपर वाटायचा, कधी पेंटिंगच्या कामावर जायचा, त्यानंतर कॅटर्सच्या कामावर जातं, असं करता करता 10वीपर्यंत एज्युकेशन झालं आपलं। यानंतर तुम्हाला गड किल्ले फिरण्याची आवड कशी निर्माण झाली याबद्दल काय सांगा? 10वीनंतर जसं 10वी झाला माझा, त्यानंतर पुण्यामध्ये माझा एक मित्र राहत होता आणि त्याने मला असं सहज बोलवलं होतं पुण्यामध्ये। तर मग मी ट्रेनचा प्रवास करत तिथे कसं तरी पोहोचलो। जेव्हा मी ट्रेननी येत होतो तर पुण्याची बाउंड्री जशी लागली इथे हिरवड बघायला मिळाली आणि जसं मित्राकडे आलो त्याच्यासोबत मी एका गडावर गेलेलो। तिथं पण ते गडाचं सुंदर दृश्य, निसर्ग असं मी पहिल्यांदा बघितलं, कारण आमच्या विदर्भामध्ये असं कुठं बघायला नाही मिळालं होतं। तिथपासून ही थोडस आवड निर्माण झाली की आपल्याला असे अजून जागा एक्सप्लोर करायला पाहिजेत किंवा बघायला पाहिजेत। आज तुम्ही तुमचे शिक्षण, नोकरी, क्लासेस हे सोडून आज गड किल्ले फिरण्यासाठी किंवा गिर्यारोहणासाठी वेळ कसा काढता काय सांगाल? कसं आहे, सोमवार ते शुक्रवार, सध्या मी काही दिवसा अगोदरच जॉबवर लागलो इथे पुण्यामध्ये आल्यानंतर आणि 4 महिने झालेत मला। प्रवास थोडासा कठीण झालेला आहे कारण सोमवार ते शुक्रवारपर्यंत दिवसभर जॉब करा आणि तिथून आल्यानंतर मग सॅटर्डे संडेला आपल्याला शूटिंग करण्यासाठी जावं लागते गड किल्ल्यांचे आणि तिथून आल्यानंतर मग संध्याकाळी एडिटिंगला बसा, तर थोडासा त्रासदायक आहे पण मजा पण येते तेवढीच या गोष्टी। यानंतरचा प्रश्न असा आहे की जो तुम्ही गड किल्ले फिरता ते व्हिडिओ जे तुम्ही आता बनवता की असं का वाटलं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज गड किल्ल्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, हे कुठून सुचलं आणि यामागचं काही विशेष कारण आहे का? बिलकुल, जेव्हा मी इथे आलो होतो पुण्यामध्ये तर हा विचार घेऊन नाही आलो होतो की मला स्पेसिफिक कोणता कंटेंट बनवायचा आहे। मला यूट्यूबवर येण्याचं जे माझं मेन रिझन होतं ते होतं स्टँडअप कॉमेडी, कारण मला लोकांना हसवायला आवडतं जास्त। तर मग मी खूप जास्त इकडे तिकडे फिरत होतो आणि छोटे छोटे स्टेटस व्हॉट्सअपवर टाकत होतो। तर मग लोक मला म्हणायचे की दादा तू असे स्टेटस टाकते, एक काम कर, एक छोटासा व्हिडिओ बनव 10 मिनिटाचा आणि आम्हाला पण दाखवते, दाखवण्याचा प्रयत्न कर। तर मग कुठं ना कुठं होतं की स्टँडअप कॉमेडीसाठी प्लॅटफॉर्म कोणता, यूट्यूब, आणि फिरण्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता, यूट्यूब। तर दोघांचं कॉम्बिनेशन करून मग हळूहळू यूट्यूबवर आलो। यूट्यूबवर आल्यानंतर सगळ्यात पहिले मला छंद होता फिरण्याचा। पुणेमध्ये भरपूरसे गड किल्ले आहेत, सुरुवात तिथूनच करायची होती कारण या अगोदर मी फक्त फिरण्यासाठी गेलो होतो तिथे ट्रेकिंगसाठी। आणि जसं मी त्या गड किल्ल्यांवर गेलो तिथला इतिहास, म्हणजे लहानपणीपासून आपल्याला इतिहास शिकवत आहेत, तर तो इतिहास जेव्हा आपण वाचतो तर लहानपणीपासून कुठं ना कुठं मनात होतं की बाबा पावनखिंड झाला, जसं आता आपण पिक्चर पण बघितलेला आहे आणि असे काही गोष्टी होत्या। तर तो इतिहास आणि इथे आल्यानंतर ते गड किल्ले जेव्हा आपण तिथे गेलो तर असं जाणवलं की बाबा कुठं ना कुठं हा इतिहास लोकांपर्यंत थोडासा पोहोचला पाहिजे आणि सध्या गड किल्ल्यांची जी कंडिशन आहे ती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे। तर मग गड किल्ल्यांना आपण कंटिन्यू करून कुठं ना कुठं थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आजपर्यंत मी भरपूर गड किल्ले फिरलात हे आम्हीही पाहिलेत, असं काही एकदम अवघड किल्ला आहे का की आज तो तुम्हाला किंवा त्यावेळी चढण्यासाठी खूप त्रास झाला, असा काही अवघड किल्ला आणि ते काय कारण होतं? सगळ्यात अगोदर जेव्हा मी इथं आलो होतो पुण्यामध्ये तर माझा पहिला जो किल्ला होता तो होता सिंहगड। सिंहगड खूप इझी ट्रेक आहे, पण त्यानंतर मी दुसरा ट्रेक जसा केला तोरणा, तोरण्यावर एक असा पॅच होता जिथे दोरी बांधून होती आणि तिथून आपल्याला खाली उतरायचं होतं त्या कातडकड्यांवरून। तर ते उतरत असताना मनात अशी भीती होती की बाबा मी इथून पडणार का, इथं सेफ्टी नाही, तर मग कसं करायचं। तर तो टप्पा मला अवघड वाटला, मग मनात अशी इच्छा जागृत झाली माझ्या, म्हणजे मनात असं वाटलं की आपल्याला अजून याच्यापेक्षा कोणता कठीण असू शकते का। आणि असं करता करता भरपूरसे गड किल्ले होऊन गेलेत आता की जिथे आपल्याला चॅलेंजेस बघायला मिळतात आणि ते करण्यासाठी मजा पण येते, तसंच ॲडव्हेंचर पण वाटतं। यानंतरचा प्रश्न असा आहे की गड किल्ले फिरत असताना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा त्या अडचणी काय असतात काय सांगा?
जर एखादा व्यक्ती ग्रुपमध्ये जात असेल आणि प्रॉपर नॉलेज असेल ग्रुपमध्ये तर जास्त त्रास नाही होणार. पण माझ्यासारखा व्यक्ती जो थोडासा सरफिरा आहे असं म्हणताय, मला एकट्याला जाणं आवडतं सध्या तरी. आणि मी जेव्हा एकटा निघतो तर जर मी गडांची माहिती घेऊन नाही गेलो किंवा मग रस्ता रूट किंवा त्याचा मॅप माहिती करून नाही गेलो तर मग खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. बरेचसे एक्सपिरियन्स आहे, ते थोडंसं शेअर करतो. माझे व्हिडिओ प्रत्येकाने बघितले, त्या व्हिडिओच्या माध्यमातून काही एक्सपिरियन्स आला मला. जेव्हा जेव्हा मी नवीन गडांवर जातो तेव्हा काय एक्सपिरियन्स येतो, जसा सरसगडवर गेलो होतो, आदल्या दिवशी मी सुधागडावर थांबलेलो आणि दुसऱ्या दिवशी सरसगड करायचा होता. 3:30 ट्रेक चालू केला, 5:30 संध्याकाळी संपला 1.5-2 तासामध्ये. आणि सडनली ॲटमॉस्फिअर असा चेंज झाला की ढग आले इकडे तिकडे आणि विजा पडायला लागल्या. आम्ही रात्रपर्यंत तिथे थांबून राहिलो जवळपास 6-7 तास. पाऊस थांबतच नव्हता आणि खाली उतरताना पूर्ण अंधार झाला. माझा शूज फाटलेला त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे त्या व्लॉगमध्ये. तेव्हा काय एक्सपिरियन्स आला की बाबा, जेव्हा तुम्ही गडावर जाता आणि तुम्हाला माहिती आहे की गड हा उजेडामध्ये संपू शकते, पण सोबत एक टॉर्च राहणं गरजेचं आहे. कातडदरा धबधबा एक्सप्लोअर करायला गेलो, तिथं मी गेलो आणि जंगलामध्ये 6 तास भटकत राहिलो. मला माहिती नव्हतं धबधबा कुठे आहे, पण जंगलात भटकलो. आणि जसा मी तिथे आतमध्ये गेलो, दरड कोसळली आणि अर्धा तास दलदलीमध्ये फसून राहिलो, जे चिखल असते त्यामध्ये. तर तिथं काय एक्सपिरियन्स आला की आपल्याजवळ एक असा दिशा यंत्र राहते ना, जे दाखवते आपल्याला रूट, ते शोधणं गरजेचं होतं, ते राहणं गरजेचं होतं की आपल्याला मॅप माहिती राहिला असता रस्ता. त्यानंतर हडसर किल्ल्यावर मी गेलो, हडसर किल्ल्याचा मॅप माहिती नव्हता. मी चढताना चढून गेलो तिथे आणि त्या दिवशी माझी तब्येत बरी नव्हती. उतरताना मला त्या रूटवरून उतरायचं नव्हतं, तर मला असं माहीत होतं गड किल्ल्यांवर कुठेतरी पायऱ्या आहेत, त्या बाजूने मला जायचं होतं. तर पायऱ्या मला मिळाल्याच नाही. मी त्या गडाच्या 2 360 डिग्री राऊंड मारला पण पायऱ्याच मिळाल्या नाही. तर तिथं काय एक्सपिरियन्स आला आपल्याजवळ की मॅप असणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. तर हां, परत एक जीवधनचा किल्ला भरपूर लोकांनी बघितलेला. तर जीवधनमध्ये काय एक्सपिरियन्स आलेला की मी तिथे गेलो, धुकं होतं आजूबाजूला आणि मला बिबट्याचा आवाज आला जस्ट 10 मीटरवर. तो खूप जोरात ओरडलेला आणि माझी पूर्ण दांदरून होती त्या टायमामध्ये. तर तिथं काय एक्सपिरियन्स आला की काहीतरी अशा ठिकाणी जेव्हा मी चाललो एकटा, तर मग आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी असं अवजार असणं गरजेचं आहे किंवा काहीतरी सेफ्टी इक्विपमेंट असणं गरजेचं आहे की प्राणी जर आले, जर तुम्हाला जंगलामध्ये साप चावला तर मग तुम्ही काय कराल. तर प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी नवीन ट्रेक करत चाललो तर प्रत्येक नवीन ट्रेकमध्ये मला एक नवीन एक्सपिरियन्स येतो आणि त्या एक्सपिरियन्स थ्रू मग काहीतरी गोष्टी माझ्या लिस्टमध्ये ॲड होत जातात, ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये प्रश्न तुमच्या उत्तराला अनुसरून आहे. ऍक्च्युली तुम्ही एकटे का फिरायला जाता, याच्या मागचं काही विशेष कारण आहे का? बिलकुल. जेव्हा मी स्टार्टिंगला इथं आलो, युट्यूब जेव्हा मी चालू केला, तेव्हा भरपूर लोकांना विचारलं बाबा मला गड किल्ल्यांवर जायचं आहे, कोणी चलणार का सोबत? तर माझे जे मित्र इथं राहायचे ते लोक म्हणायचे की नाही आज नाही, किंवा कोणी तयार व्हायचे आदल्या रात्री, दुसऱ्या सकाळी 4 वाजता जायचं, तर मग 4 वाजता कोणी उठण्यासाठी तयार नाही. तर मग असं करता करता प्लॅन सगळे कॅन्सल करायचे, पण मला तर जायचं होतं म्हणून मी एकटाच निघायचा. आता एकटं जेव्हा जातो तर शांततेने मला प्रत्येक गोष्ट एक्सप्लोअर करता येते आणि मी ज्या पद्धतीचा कंटेंट करून राहिलो सध्या तरी, तिथं कुठं ना कुठं खूप जास्त रिस्क आहे. सो माझी थोडीफार प्रॅक्टिस झालेली आहे, पण जेव्हा मी ग्रुपला घेऊन जाईल तर एक रिस्क राहते की ज्या रिस्कनं मी चाललो तर मग एक रिस्पॉन्सिबिलिटी येते का त्याला योग्यरित्या घरी पोहोचवायचं आहे. तर मग मी गड एक्सप्लोअर करू की सोबत असलेल्या मित्राला सोबत घेऊन चाललो, तर ते कुठं ना कुठं म्हणून एकटाच जातो आता सध्या तरी. याचा प्रश्न असा की जेव्हा कुटुंबाला वाटलं की कुटुंबाला माहीत झालं की तुमचा मुलगा फक्त गड किल्ला फिरतोय, हे माहीत झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळी आणि आत्ताची प्रतिक्रिया काय काय सांगा? काय झालं, जेव्हा मी गड किल्ले म्हणजे जेव्हा मी युट्यूबवर आलो होतो तेव्हा मम्मी पप्पा आनंदात बघत राहायचे, म्हणजे असा मजेदार की बाबा काहीतरी बनवत आहे, आज काहीतरी पिक्चर आला, आपल्या मुलाचा पिक्चर आला, म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ असला तरी त्यांना पिक्चर वाटत होता. मम्मी पप्पाला काय नाही, पण रिलेटिव्ह कॉल करून बोलायचे किंवा मित्र लोक बोलायचे की बाबा हे का फालतू टाइमपास करून राहिला आहे, असा टाइमपास करत आहे, आपला टाइम वेस्ट करत आहे, तिकडे जाऊन का करून राहिला आहे. तर कुठं ना कुठं पप्पा नाराज व्हायचे, पण मग जसा आता लोक आता व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत आहेत जास्त, लोकांचा प्रेम मिळून राहिला, तर ते लोक जाऊन मम्मी पप्पाला कॉल करून सांगतात तुमचा मुलगा तिकडे खूप छान व्हिडिओ बनवून राहिलेला. हा बिलकुल, पप्पा जनरली बोलायचे बाबा का करून राहिला तू, हे फालतू टाइमपास, जा जॉब कर आणि थोडेसे पैसे कमव, काही दिवसात लग्न करायचं आहे, हे असं टाइमपास चालत राहतो म्हणजे. तर कुठं ना कुठं या गोष्टी होत्या की थोडंसं वाईट वाटायचं, कारण एवढा एफर्ट घेऊन आपण चाललो गड किल्ल्यांवर माहिती देऊन राहिलो, किती एफर्ट लागते एका युट्यूबरला माहिती असते की तिथपर्यंत ट्रेकिंग करत जा, शूटिंग करा पावसात आणि उन्हामध्ये. आणि मग जसं आपण कुठं ना कुठं त्याचं फळ मिळून राहिलेलं आहे. आता मम्मी पप्पाला लोक कॉल करून म्हणतात तुमचा मुलगा खूप छान काम करून राहिलेला आहे,
व्हिडिओ मध्ये असलेले बाई माणसं जे मला गडांवर मिळतात तर ते व्हिडिओ मध्ये बोलतात की ताई तुम्ही म्हणजे माझ्या मम्मीला बोलतात ताई तुम्ही चिंता नको करा तुमचा मुलगा खूप छान काम करत आहे असं म्हणून तर खूप छान वाटते मम्मी पप्पाला पण खूप छान वाटत आहे की फळ भेटतंय नक्की आनंद पण होतोय. यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही बोलत की मी युट्यूब चालू केलं किंवा आज व्हिडिओ पाहतात आम्ही देखील पाहतो तर त्या युट्यूब वरती सायको प्रशील या नावाने तुम्ही युट्यूब चॅनल चालू केलं यामागचं काही विशेष कारण आहे का काय सांगा. जेव्हा मी युट्यूबवर आलो होतो ना तेव्हा काहीतरी एक नाव शोधायचं होतं जे युनिक असणार आणि माझ्या ऍक्टिव्हिटी बघून माझ्या रिलेटिव्ह मम्मी पप्पाला कॉल करून बोलायचे की जसं आता मी एकटाच गाडी पकडायचा आणि गोव्याला चालला जायचा म्हणजे चंद्रपूर ते गोवा हे 1400 किलोमीटर डिस्टन्स आहे रात्रीच गाडी पकडला का चाललं गोव्याला टू व्हीलर पकडून आणि औरंगाबाद झाला हैदराबाद झाला मग अशा ठिकाणी मी इकडे तिकडे फिरायला जायचा तर मी एकटाच फिरतो याचं कुठं ना कुठं आश्चर्य व्हायचं रिलेटिव्ह लोकांना आणि रिलेटिव्ह लोक मग मम्मी पप्पाला कॉल करून म्हणायचे की तुझा मुलगा सायको आहे पगला आहे का असा एकटाच फिरते एकटा कोण फिरते या जगात तुमचा मुलगा सायको आहे सायको आहे आणि इतकं चिडवून टाकलं की मनात कुठं ना कुठं तो सायको वर्ड होता आणि युट्यूबचं नाव शोधायचं होता तुम्हाला प्रशील तर ठेवायचा होता त्याच्यासमोर सायको हा वर्ड लावला आणि सायको प्रशील. तर आता सगळ्यांसमोर मी जसा दिसतो गड किल्ल्यांवर थोडासा मस्ती मजाक करताना याच्या पाठीमागे मी जेव्हा माझा जो प्रवास होता तिथे मी खूप जास्त मस्ती करायचा तर त्या लोकांना जेव्हा हे व्हिडिओ बघतात ना त्यांना समजून येते की हा हा सायकोच आहे बाबा म्हणजे तसा मस्ती मजाक करत असतो त्या कारणाने. कसं आहे ना जेव्हा मी स्टार्ट केलं होता तेव्हा चिडायचे ते की बाबा फालतू टाइमपास करतात किंवा त्याच्या अगोदरही चिडायचे काही रिझन्स नाही पण आता जसे जसे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचत आहे त्यांना पण आनंद होते कुठं ना कुठं कारण लोक त्यांना बोलतात की बाबा तो तुमचा भाचा आहे तो तुमचा पुतण्या आहे आणि त्यांना मजा येते. आता तुमचा आजपर्यंतचा गड किल्ला फिरत असताना असा आवडतीचा किल्ला कुठला आहे आणि ते तो आवडीचा किल्ला आहे असं त्याच्यामध्ये काही विशेष कारण आहे का किंवा ते काय कारण. संपूर्ण सह्याद्री रेंज मला आवडते आणि इथे प्रत्येक गड किल्ले याचे प्रत्येक एक विशेष इतिहास आहे त्या इतिहासासोबत तिथला निसर्ग म्हणून मला सगळेच गड किल्ले आवडतात. यानंतर प्रश्न असा की आजपर्यंतच्या प्रवासामध्ये सगळ्यात आनंदी क्षण कुठला आहे काय सांगाल. जेव्हाही कधी मी गड किल्ल्यांवर जातो तिथं काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी होऊन जाते जसं भरपूर झाले सरसगड झाला जीवधन झाला हडसर किल्ला झाला जिथे जिथं मी एकटं जातो कातळदरा धबधबा झाला आणि कलावंतीन दुर्ग झाला ज्या ज्या टफ पोर्शन मी निवडतो त्या टफ पोर्शनला एक्सप्लोअर केल्यानंतर जेव्हा मी रिटर्न माझ्या गाडीपर्यंत येतो तेव्हा असं वाटतं की मी जिवंत आलो बाबा आणि जेव्हा मी रूमच्या आतमध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर तो म्हणजे आनंदाचा जो क्षण राहतो की बाबा हा मी ना सुरक्षितरित्या त्याला एक्सप्लोअर केला आणि आज काहीतरी नवीन गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली त्याचा आनंद आहे. येस सुशीलजी यानंतरचा माझा एक लास्टचा प्रश्न असा आहे की आज आपण गड किल्ल्यांची अवस्था पाहतो आज मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त गमावलं कुणी कुणाची भाऊ नवरा मुलगा गमावला अशा स्वराज्याच्या किंवा स्वराज्य गड किल्ल्यांची आजची परिस्थिती पाहता किंवा आज आपण या पवित्र स्थानी जाऊन अपवित्र कामं करतो आपण म्हणजे समाजातील विविध लोक शिकलेले लोक तर या लोकांना काही सल्ला द्याल का किंवा यांना काय सांगा. बघा इतिहास जर आपण उचलून बघितला ना पुस्तकात आपल्याला 7वीपर्यंत होता महाराजांचा इतिहास होता त्यानंतर हा खूप म्हणजे असा कठीण असा टॉपिक आहे ज्याच्यावर आपण सध्या बोलत आहोत आणि मी एवढा मोठा नाही की मी लोकांना काही उपदेश करेल किंवा सांगणार की तुम्ही हे करा हे नको करा कारण माझ्यापेक्षाही मोठमोठे लोक अजून लोकांना सांगून गेले आहेत तुम्ही कचरा नको टाका प्रत्येक लोक टाकतातच कचरा है ना त्यानंतर व्यसन असतात काही दारू कोणी सिगरेट तर त्यांना ते छंद असतो मला दारू प्यायचा आहे मला सिगरेट प्यायची आहे पावसात ओलं झाल्यावर मला सिगरेट प्यायची आहे मला दारू प्यायचा आहे आणि मग कुठं ना कुठं त्यांनी गड किल्ल्यांवर जातात गड किल्ल्यांवर गेल्यानंतर तिथं काय बघायला मिळते की जे व्यसन करणारे लोक आहेत त्यांना ते आवडते आणि गड किल्ल्यांवर माहोल निसर्गाचा एवढासाही राहते का तिथं बसल्यानंतर लोकांना तिथं सिगरेट प्यायची असते. अरे गड किल्ले कशासाठी आहे त्याचा इतिहास काय आहे किती लोकांनी बलिदान दिलं आहे ना या सगळ्या गोष्टींना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच नाही सांगत तुम्हाला की लोकांना कधीच नाही सांगत की तुम्ही कचरा नको टाका लोक हुशार आहेत समजदार आहे आय होप प्रत्येकाने आपली जबाबदारी जर समजली आणि जर आपण चांगले वागलो तर येणारी पिढी पण चांगलीच वागणार आणि होऊ शकेल तर आपल्या अशा चांगल्या ठिकाणी जिथे खूप छान असा इतिहास आहे ना त्याचं एकदा जर आपण वाचलो ना इतिहास अंगाचं तुमचं असं रक्त सडसडणार प्रत्येकांचं तर मला असं वाटतं की तिथे जाऊन आपण घाण नाही केलं पाहिजे
आता मला जसं वाटतंय तसं लहान लहान मुलांना सुद्धा वाटते. मी दोन चार ठिकाणी दोन चार मुलांना घेऊन फिरलेलो, म्हणजे लहान लहान 4 वर्षाचे, त्यांना तरी वाटते की प्लास्टिक पडलेलं आहे. त्यांनी उचलायचं स्वतःच्या बॅगमध्ये टाकायचं, बाबा प्लास्टिक. म्हणजे त्यांच्या आईबाबांनी त्यांना किती छान संस्कार टाकले आहेत की घरात सुद्धा त्यांनी प्लास्टिक फेकत नाही. म्हणून त्यांना लागलेले ते छंद गड किल्ल्यांवर गेल्यानंतर इतिहास त्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेला ऑलरेडी की काय होता इतिहास. आणि त्यांनी तिथे जाऊन कचरा नाही करत. त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर ऑब्व्हियस आहे, हे लहान मुलांना आतापासून आपण असा जर छंद लावलेला कचरा न करण्याचा, हेच लहान मुलं समोर जाऊन व्यसन सुद्धा नाही करणार. आणि कुणी व्यसन करत असणार तर त्याला आपण 2 शब्द बोलू शकतो. सो पावित्र्य ठेवा या जागेचा, आणि त्या जागेवर आपल्याला व्यसन नाही करायचं आहे, कचरा नाही ठेवायचा आहे. परत एक खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे संवर्धन, गड संवर्धन. याविषयीचा एक छोटासा टॉपिक असणार. प्रत्येक व्यक्तीने बघा, आता आपल्याला इतिहास एवढा इतका प्रेमळ इतिहास लाभला आहे ना आपल्या महाराष्ट्राला, भारतात संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र असा एक प्लेस आहे जिथे खूप मोठे असे व्यक्ती होऊन गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक असा मोठा इतिहास आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे, भारताला दिलेला आहे, जगापर्यंत आज महाराजांचं नाव आहे. आणि इथले गडकिल्ले बघा, तो तेव्हा तर आपण होतो नाही तिथे, का गडकिल्ल्यांसाठी आपण आपलं बलिदान देऊ, महाराजांच्या सोबत आपण जाऊ आणि पाठीमागे मावळे बनून आपण कोणाला मारू आणि मग स्वराज्य तयार करण्यासाठी आपण आपलं बलिदान देऊ. पण आज जेव्हा आपण या ठिकाणी आलो आहोत, तर या ठिकाणी आपल्याला ते गडकिल्ले जे स्वराज्य होतं महाराजांनी तयार करून ठेवलं, तर ते गडकिल्ल्यांना आपण थोडंसं सुव्यवस्थित ठेवू शकतो. आणि आता भरपूर लोकांनी मोहिमा काढल्या आहेत गड संवर्धनासाठी, तिथं आपण आपलं थोडंसं योगदान देऊ शकतो. जर तुम्ही गडकिल्ले जसं आता तिथे काही चालतात श्रमदान म्हणून, म्हणजे आपण गडकिल्ले काही पडझर झाले असेल तर त्याला आपण रिकवर करू शकू त्या गोष्टींना. जर तुम्ही तसं नाही करू शकत असणार तर एखाद्याने पोस्ट केलं असणार की बाबा गड संवर्धन सुरू आहे या ठिकाणी, तर तुम्ही पोस्ट फक्त फॉरवर्ड करा. जर तुम्ही थोडेसे पैसे देऊ शकत असाल तर त्या टीमला पैसे देऊन तुम्ही ते करू शकता. कारण काही काही अशा गोष्टी आहेत, जसं दरवाजे बसवून खूप छान काम करून झालं आहे दुर्ग संवर्धन झालं, तर भरपूर टीम आहेत. या लोकांना आपण थोडंसं सहकार्य करून आपल्या इतिहासाला वाचवू शकतो आणि येणाऱ्या पिढीपर्यंत आपण तो इतिहास, त्याची गरज आहे नक्कीच. यानंतरचा दुसरा सत्र भाग असा की रॅपिड फायर आहे, त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचंय. तुम्ही पहिल्या वेळी कितव्या वर्षी आणि कोणासोबत कोणाबरोबर गडावरती गेलात किंवा किल्ल्यावरती गेलात? वयाच्या 16व्या वर्षी मित्रासोबत गेलो होतो, मित्र आणि लहान भाऊ होता, सिंहगडावर. पुण्यात आल्यानंतर सर्वात पहिला गड कुठला पाहिला किंवा कुठे फिरायला गेलात? सिंहगड. सगळ्यात आवडतीचा किल्ला कुठला आहे? सगळेच किल्ले आहेत जसं सांगितलं. गड किल्ले भटकन दिसून अजून काय करायला आवडतं? मुलांना शिकवायला आवडतं डान्स, कॉमेडी, मिमिक्री, स्टँड अप कॉमेडी करायला मला भरपूर आवडतं. स्टँड अप कॉमेडी